आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नुरसीवाडी कचरा डेपोचा वाद चिघळण्याची भीती, योग्य निर्णय घ्यावा, मुकुंद पुजारी यांची मागणी. श्री क्षेत्र नुरसीवाडी येथील कचरा डेपोचा वाद आता चिघळणार आहे. ग्रामपंचायतीपुढे हा मोठा पेच असणार आहे. येथील नेते मुकुंद सखाराम पुजारी यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे एका निवेदनातून कचरा डेपोचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे. त्यांनी या वाहन तळाचा आणि कन्यागत महापर्व काळातील निधीचा हवाला दिला आहे. शिवाय काही मंडळींना दुकान गाळेही मिळतील, पर्यटनाला चालना मिळेल असंही मत व्यक्त केलं आहे. आणि पार्किंग आणि खेळाचे मैदान हे प्रश्नही सुटतील असं मत व्यक्त केलं आहे. महानकर न्यूज साठी नुसीवाडीहून मोहन जमादार. नमस्कार, मी मुकुंद पुजारी बोलतो. श्री क्षेत्र नुसीवाडी येथे वाडी आणि मोठवाडीमध्ये असणारा कचरा डेपो जो आहे हा गेले कित्येक दिवस चर्चेचा विषय आहे. या ठिकाणी अज्ञाताने किंवा जाणीवपूर्वक त्याला आग लावून त्याच्यापासून जे धूर वगैरे होतो त्याचा परिणाम याच गावातील लोकांना, पूर्व पश्चिम बाजूला असणाऱ्या लोकांना त्याचं प्रदूषण होत आहे. आणि त्याचबरोबर या जागेसाठी शासनाकडून जो निधी मंजूर झाला आहे या ठिकाणी पाईप अंडरग्राऊंड पाईप करणे व त्याच्या भराव टाकून सपाटीकरण करणे यासाठी शासनाकडून 2,25,000 निधी मंजूर झालेला आहे. हा जो निधी आहे हा कन्यागत महापर्व काळातला निधी असून हा खर्च होणं गरजेचं आहे. हा जर खर्च झाला नाही तर हाच निधी परत शासनाकडे जातो आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तो परत मिळणार नाही. तर सर्व गावाच्या दृष्टीनं, सोयीच्या दृष्टीनं जे काय करता येईल ते आपल्याला केलं पाहिजे,